कांद्याला निर्यातीला अनुदान 40% निर्यात लावलेली, कांद्याचा देखील आंदोलन सुरू झाले, परंतु राज्य शासन अजून याकडे गांभीर्याने पाहत नाही. 40% एक्साइज इथे तयार केलेला माल हा परदेशात जातो आणि विशेषतः बांगलादेश एक असा देश आहे की जिथं भारतात फार मोठ्या प्रमाणात कांदा जातो आणि जो कांदा खाऊ चालला जातो तो नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्याचा काही भाग, नगर जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा लोणंद आणि हा सगळा भाग, या भागाचा कांदा हा देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जात असतो. त्याला वंदन असता केंद्र सरकारने घातली. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यामुळे त्याचं वंदन राहणं, त्याचं टॅक्स राहणं हे चुकीचं आहे, अन्याय करत आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचाच आग्रह आहे की हा एक्साइज ड्युटी काढावी. त्याची काम काहीतरी मोबाईल स्विचिंग झाली, फिल्म्स गोयल यांच्यावर असं करण्यात आला आणि त्यांनी उद्या परवा आज उद्या दिल्लीमध्ये मिटिंग बोलवली आणि त्याच्या मिटिंगमधून काही जर घडलं तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर शेतकऱ्यांच्या ते अस्वस्थता थांबवता येणार नाही. साहेब, महाराष्ट्राचा एक भाजपचा बडा नेता पत्रकारांना धाब्यावर न्या अशा भाषा करतो, आपण कसं बघताय? काय करावं म्हणतो देखील काहीतरी म्हणजे यात गोष्टी कधी महाराष्ट्रात पत्रकारांनी अपेक्षा करत नाही. कोण महाराष्ट्रातील पत्रकार की अगदीच्या चहासाठी दाव्या जाण्यासाठी होते गेले असं तिथं महाराष्ट्राच्या पत्रकारांचं नाही आहे. एका भागाने अशा भागाचं वक्तव्य करणं याचा असं सहन पत्रकार वर्गाची वेळ देत आहे आणि ते करण्याची भूमिका जे घेतात त्यांना सर्वांनी काय बोलावं. माझ्या मते अशा गोष्टीचं पण दूर लक्ष कारखान्याचे साहेब आता सभासद वादळी व्हायला लागलेले आहेत. कारखान्यावर देखील काय बंधनं आणण्यात येत आहेत. आपण आपण म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या आहेत ते आता जे पार पाडतायत त्या वादळी होण्याच्या मार्गावर आहे चिन्ह. साहेब, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऊसाचं उत्पादन घटलं, काय परिणाम होऊ शकतो? ऊसाचं उत्पादन नक्की कमी यंदाच्या वर्षी आणि याचा परिणाम पुढच्या वर्षी अधिक होईल. पण यंदा फ्रँचायझी जर कमी आलं तर पुढच्या वर्षी एकंदर कारखाने किती दिवस चालवायचे यासंबंधीची स्थिती निर्माण होईल असं दिसतंय. त्याच्यात आज तरी काहीतरी लगेचच्या लगेच मार्ग सांगता येणार नाही, पण त्याला दुसरे काही फायदे असू शकतात. एक साखरेला किंमत वाढते आणि त्याच्यामुळं उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे द्यायची परिस्थिती निर्माण होईल असं दिसतंय. आणि दुसऱ्या वर्षाचा सीझन हा संकटात जाण्याची चिन्ह जे दिसतात त्याच्यासाठी बसून काहीतरी मार्ग काढता येतो. यापूर्वी माझ्याकडे हा विवाह होता त्या काळात आम्ही काही निर्णय घेते. आम्ही अगदी रॉ शुगर प्रदेशातनं आणूनची प्रोसेस करून परत पाठवायला सुद्धा परवानगी दिली की जेणेकरून इथलं मार्केटिंग टिकलं आणि कारखान्यांचं कालखंड सीझनचा तोही टिकू शकला. असे काही निकाल घ्यावे लागते मी एकदम सांगू शकत नाही, पण केंद्र सरकार या बाबतीत चर्चा करणार असेल तर आमच्यासारखे लोक तिथं राजकीय विचार न करता या कामात शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताच्यासाठी सहकार्य करायला आम्हाला लोकांची सहाय्य दिली. साहेब, अपात्र आमदारांची सुनावणी झाली, चालढकल केली जाते.